Hello students, today we are going to see topic number 12, practical determination of and correction, and topic number 14, laws of vibrating string. This one is also very important. Practical determination of and correction. आता बघा, and correction काय असतो ते आपण मागे पाहिलेलंच आहे, तरी पण बघा. सपोज हा पाईप आहे, क्लोज्ड ऍट वन एंड आहे, आणि या पाईपच्या माउथ जवळ असा हा या सेंटरला हा ट्युनिंग फॉर्क व्हायब्रेट करून जर का तुम्ही धरला तर या ठिकाणी एक वेव, साऊंड वेव जाते आणि ती इथून रिफ्लेक्ट होऊन परत येते आणि इथे एक बिग साऊंड तयार होतो. हा ट्युनिंग फॉर्क आहे, तर एक साऊंड तयार होतो. मग हा साऊंड, आता या पाईपची लेंथ स्मॉल एल असते. या पाईपची लेंथ किती असते? स्मॉल एल, इथून इथपर्यंत. पण ऍक्च्युअली हा ट्युनिंग फॉर्क आपण ह्या पाईपच्या थोडासा वरती धरावा लागतो, म्हणजे या पाईपला टच करायचा नसतो, असा सेंटरमध्ये त्याचा साऊंड जाईल असा त्याला पकडावा लागतो. आणि मग होतं काय की इथून इथपर्यंत जी एअर आहे एवढ्या कॉलममधली, ही एअर इन साईड द पाईप ती व्हायब्रेट तर होतेच, पण अजून थोडीशी वरती जी एअर आहे ती पण व्हायब्रेट होते. म्हणजे हा ऍक्च्युअली एवढा कॉलम व्हायब्रेट न होता अजून थोडासा जास्त कॉलम ऍक्च्युअल मध्ये व्हायब्रेट होतो, आणि अँटीनोड या एंड पॉइंट ऑफ पाईपला न तयार होता तो ऍक्च्युअली जस्ट और स्लाइटली अबव तयार होतो. मग ऍक्च्युअली अँटीनोड हा या ठिकाणी तयार होतो, या ठिकाणी. मग हे जे डिस्टन्स आहे हे आपण मोजत नाही किंवा मेजर केलं जात नाही, तर आपण फक्त एवढीच लेंथ मेजर करतो प्रॅक्टिकलला, लेंथ ऑफ द पाईप. आणि म्हणून हे डिस्टन्स ह्या एल मध्ये ऍड केलं गेलं पाहिजे, तरच करेक्ट लेंथ म्हणजे खरी लेंथ आपल्याला कॅपिटल एल इथून तर इथपर्यंत ची लेंथ कॅपिटल एल ही स्मॉल एल प्लस एवढं डिस्टन्स म्हणजे ई एवढं डिस्टन्स हे प्लस हे ऍड केलं, म्हणजे स्मॉल ई प्लस सॉरी स्मॉल एल प्लस स्मॉल ई ऍड केला तर आपल्याला करेक्ट लेंथ ऑफ व्हायब्रेटिंग कॉलम मिळतो आणि अँटीनोड ऍक्च्युअली इथं तयार होतो, इथं तयार न होता. मग हे जे डिस्टन्स आहे जस्ट अबव द सेंटर ऑफ द पाईप स्लाइटली, दिस डिस्टन्स इज कॉल्ड एंड करेक्शन. तर ह्या डिस्टन्सला आपण म्हणतो एंड करेक्शन. मग हे एंड करेक्शन पाईप क्लोज्ड ऍट वन एंड असेल तर एकचदा करावं लागतं, पण पाईप ओपन ऍट बोथ एंड असेल म्हणजे इकडे पण ओपन असेल पाईप तर त्याच्यासाठी मात्र ही वेव अशी आणि हा अँटीनोड इथं पण तयार होतो. मग इथं हे छोटस डिस्टन्स तेवढंच डिस्टन्स वरती, म्हणजे इथं ई आणि इथं ई, आणि हा स्मॉल एल लेंथ ऑफ द पाईप मध्ये ई प्लस ई, कारण ओपन ऍट बोथ एंड्स जर असेल तर हा ई प्लस हा ई प्लस एल म्हणजे एल प्लस ट्वाइस ई हे ऍड केलं तर आपल्याला करेक्ट लेंथ मिळते. म्हणजे पाईप ओपन ऍट बोथ एंड साठी दोन ठिकाणी एंड करेक्शन असतं, म्हणून डबल ई, आणि पाईप क्लोज्ड ऍट वन एंडला एकच ओपन एंड कडेच हे एंड करेक्शन असतं. तर आता आपण बघूया एंड करेक्शन कसं फाइंड आउट केलं जातं. तर प्रॅक्टिकल डिटर्मिनेशन ऑफ एंड करेक्शन, प्रॅक्टिकली एंड करेक्शन ईची व्हॅल्यू जर पाईप ओपन
फॉर ए पाइप ओपन एट बोथ एंड्स असेल तर ह्या फॉर्म्युलाने अथवा और ह्या फॉर्म्युलाने फाइंड आउट करतो आणि ईची व्हॅल्यू फॉर अ पाइप क्लोज्ड ऍट वन एंड असेल तर ह्या फॉर्म्युलाने आपण मिळवतो. म्हणजे हे प्रॅक्टिकल व्हॅल्यूज पुटअप केले या फॉर्म्युल्यामध्ये फ्रिक्वेन्सी वगैरे लेंथ तर आपल्याला ही एंड करेक्शन फाइंड आउट करता येते. ओके आता एंड करेक्शन कसं फाइंड आउट करतात, दोन केसेस आहेत आपण पाहिलेल्या, पाईप ओपन ॲट बोथ एंड्स आणि पाईप क्लोज्ड ॲट वन एंड, आणि दोघांच्या आपण मोठे डेरिवेशन्स पण बघितलेले आहेत. तर बघा, बाय युझिंग टू पाईप्स ऑफ सेम डायमीटर, दोन पाईप वापरले बट डिफरंट लेंथ्स एल वन अँड एल टू. आता बघा, हा एक पाईप आहे, हा दुसरा पाईप आहे, पण ह्या एकाची लेंथ ही एल वन आहे आणि दुसऱ्याची लेंथ ही एल टू आहे, याची लेंथ एल टू आहे या पाईपची आणि ह्या पाईपची लेंथ एल वन आहे, ही लेंथ आहे एल वन आणि एल टू. आता दोन पाईप कन्सिडर केले आपण युझिंग टू पाईप्स ऑफ सेम डायमीटर, डायमीटर हा सेम आहे पण लेंथ डिफरंट आहे, बट डिफरंट लेंथ, मग एकाची एल वन लेंथ आहे आणि दुसऱ्याची एल टू लेंथ आहे. वी कॅन डिटरमाइन द एंड करेक्शन, मग आपण एंड करेक्शन फाइंड आउट करू शकतो. आता बघा, फॉर अ पाईप ओपन ॲट बोथ एंड्स, फंडामेंटल फ्रिक्वेन्सीचा फॉर्म्युला काय असतो ओपन ॲट बोथ एंड साठी, एन इज इक्वल टू व्ही अपॉन टू एल, इतकी असते फंडामेंटल फ्रिक्वेन्सी पाईप ओपन ॲट बोथ एंड्स मध्ये. आणि पाईप क्लोज्ड ॲट वन एंड मध्ये फंडामेंटल फ्रिक्वेन्सी किती असते, व्ही बाय फोर एल असते. बघा या दोघांमध्ये काय फरक आहे, हा लहान आहे, हा थोडा मोठा आहे म्हणजे वन बाय टू, आणि हा वन फोर्थ ऑफ व्ही बाय एल आहे म्हणजे हा फ्रिक्वेन्सी कमी आहे, हा फ्रिक्वेन्सी जास्त आहे. आता बघा, पर पाईप ओपन ॲट बोथ एंड्स ह्या फॉर्म्युल्यावरून एन इज इक्वल टू, ही फंडामेंटल फ्रिक्वेन्सी एन इज इक्वल टू व्ही अपॉन एल फॉर अ पाईप ओपन ॲट बोथ एंड्स. मग या फॉर्म्युल्यावरून आपण व्ही ची व्हॅल्यू तयार करा. तर व्ही ची व्हॅल्यू कशी तयार होणार, टू एल मल्टीप्लाइड विथ एन म्हणजे टू एन एल, टू एन एल हे मल्टीप्लाय केलं टू एन एल, तर हा व्हेलॉसिटी मिळतो आपल्याला, व्हेलॉसिटी ऑफ द साऊंड मिळतो टू एन एल. पण इथे आपण दोन पाईप घेतोय म्हणून आणि दोघांची फ्रिक्वेन्सी डिफरंट असू शकते आणि म्हणून एन वन एल वन टू एन वन एल वन टू एन एल हा बेसिक फॉर्म्युला आहे, टू एन एल व्ही इज इक्वल टू टू एन एल हा बेसिक फॉर्म्युला आहे. पण आपण दोन पाईपचा विचार करतोय, मग एकाची करेक्ट लेंथ एल वन असणार, स्मॉल एल म्हणजे लेंथ ऑफ पाईप आहे, पण कॅपिटल एल स्मॉल एल मध्ये एंड करेक्शन ऍड केलं तर खरी करेक्टेड लेंथ आपल्याला मिळते ऑफ एअर कॉलम, व्हायब्रेटिंग एअर कॉलम, व्हायब्रेटिंग एअर कॉलमची खरी लेंथ एल असते, पाईपची लेंथ एल स्मॉल एल असते आणि व्हायब्रेटिंग एअर कॉलमची लेंथ कॅपिटल एल असते. या स्मॉल एल लेंथ ऑफ पाईप मध्ये एंड करेक्शन ऍड केलं तर आपल्याला करेक्ट लेंथ ऑफ द व्हायब्रेटिंग एअर कॉलम मिळते. आता मग टू एन एल टू एन एल, ओके, मग फर्स्ट पाईप साठी आपण एन वन एल वन आणि सेकंड साठी एन टू एल टू कन्सिडर करूया. मग आता बघा, याच्यामध्ये टू 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 गेट्स कॅन्सल्ड, काय शिल्लक राहिलं, एन वन एल वन इज इक्वल टू एन टू एल टू. परत एल ची व्हॅल्यू ओपन पाईप ओपन ॲट बोथ एंड साठी कॅपिटल एल ची व्हॅल्यू करेक्टेड लेंथची व्हॅल्यू स्मॉल एल प्लस डबल ऑफ ई किंवा ट्वाईस ई इतकी असते, कारण दोघं साईडला एंड करेक्शन असतात म्हणून असते ई प्लस ई, वरती एक खाली एक ई, दोघांची ऍडिशन ट्वाईस ई आणि लेंथ ऑफ द पाईप एल. तर हा जनरल फॉर्म्युला आहे करेक्ट लेंथ त्याच्या. मग ह्या एन वनला जसंच्या तसं राहू द्यायचं, फक्त एल वनची व्हॅल्यू एलची व्हॅल्यू एल प्लस टू ई टाकायची, एल प्लस टू ई, फर्स्ट आहे तर इथं वन टाकला आणि सेकंड असेल तर इथं टू टाकला, एन टू जसाच्या तसा एल टूची व्हॅल्यू काय बनणार, स्मॉल एल टू प्लस ट्वाईस ई,
समजलं, फक्त एल वन ची व्हॅल्यू आपण पुटअप केली, एन वन जसाच्या तसा, एन टू जसाच्या तसा, इथं एल वन ची व्हॅल्यू ही ब्रॅकेट म्हणजे हीच याच्यावरून तयार केली, आणि एल टू ची व्हॅल्यू ही आहे ती याच्यावरूनच तयार केली, फक्त टू टू सेकंड सेकंड पाईपसाठी आणि वन वन फर्स्ट पाईपसाठी. आता ह्या एन वनने मल्टिप्लाय करा इनसाइड टर्म्स ऑफ द ब्रॅकेट, एन वन एल वन प्लस एन वन इंटू टू ई टू एन वन ई, हां टू ई एन वन इंटू टू ई दॅट इज प्लस टू एन वन ई. तसंच एन टू ने याला मल्टिप्लाय करा, एन टू एल टू बरोबर प्लस एन टू इंटू टू ई टू एन टू ई. आता काय करा, हा एन टू एल टू इकडे आला आणि हा तिकडे घेऊन जा. म्हणजे बघा, एन वन एल वन मायनस हा फॅक्टर एन टू एल टू इज इक्वल टू हा इकडचा इकडेच राहू द्या, फक्त इकडचा तिकडे आणला तर तो सबट्रॅक्ट होईल, इकडे ॲडेड आहे तर तिकडे जाईल सबट्रॅक्टेड होईल बरोबर. ट्वाईस एन टू ई मायनस ट्वाईस एन वन ई. ओके, आता या ठिकाणी टू ई आपण कॉमन घेऊ शकतो, टू ई दोघं ठिकाणी आहे, दोघं टर्म्समध्ये तो टू ई कॉमन घेतला. राहिलं काय शिल्लक, इथं बघा एन टू मायनस एन वन, एन टू मायनस एन वन तसं इथं कॉमन काढू शकत नाही, ते जसंच्या तसं ठेवायचे, एन वन एल वन मायनस एन टू एल टू. ओके, हे समजलं मग इतकं. आता काय करायचं, फक्त ईची व्हॅल्यू पाहिजे आपल्याला, फक्त ई. मग काय करायचं, हा टू आणि ही ब्रॅकेट तिकडे डिवाइड करायची याला. मग हा लिहिला जसंच्या तसा आणि ही टू आणि ब्रॅकेट मल्टिप्लाईड, टू मल्टिप्लाईड ब्रॅकेट हे इकडे डिवाइड केलं, दॅट इज ई. हा फॉर्म्युला तयार झाला एंड करेक्शनचा. और जर आपल्याला एन टू एल टू पुढे लिहायचं आहे तर काय करायचं, याला मायनस साईन ने मल्टिप्लाय करायचं, मायनसने याला मल्टिप्लाय केलं तर हा मायनस एन वन एल वन होईल, आणि मायनसने याला मल्टिप्लाय केलं तर हा प्लस होईल, तो पुढे येईल, एन टू एल टू प्लस होईल आणि हा मायनस होईल. आणि इथं पण तसंच मायनस साईनने खाली वर दोघं ठिकाणी न्युमरेटर डिनॉमिनेटरला मल्टिप्लाय केलं. तर आता खाली वर का मल्टिप्लाय करायचं, कारण ते कॅन्सल होऊ शकतं, त्याचा इफेक्ट जास्त होणार नाही, हे आणि हे सेमच राहील. आता या एन टू मायनस एन वन इथं पण मायनस साईनने मल्टिप्लाय केलं तर हा मायनस एन टू होईल, आणि मायनसने याला मल्टिप्लाय केलं तर प्लस एन वन होईल, हा टू जसाच्या तसा. मग हा पण फॉर्म्युला आहे, हा किंवा हा कोणताही एकच लक्षात ठेवला तरी चालेल, लेट इट बी क्वेश्चन वन. दिस इज द एक्सप्रेशन ऑर फॉर्म्युला फॉर एंड करेक्शन ऑफ पाईप ओपन ऍट बोथ एंड्स. हे समजलं, एकदम सोपं आहे. तसंच आता एन इज इक्वल टू व्ही बाय फोर एल इज द फंडामेंटल फ्रिक्वेन्सी इन अ पाईप फॉर अ पाईप क्लोज्ड ऍट वन एंड. मग क्लोज्ड ऍट वन एंड साठी आता व्ही साठी हा फॉर्म्युला बनवा, फोर एन एल फोर एन एल फोर एन एल फोर एन एल, हा व्ही इज इक्वल टू फोर एन एल फोर एन एल फोर एन एल. आता फर्स्ट पाईपसाठी वन वन, सेकंड पाईपसाठी टू टू. ओके, आता इथं फोर कॅन्सल होणार, हा फोर कॅन्सल झाला, शिल्लक काय राहिलं, एन वन एल वन इज इक्वल टू इकडे एन टू एल टू. ओके, आता एन वन जसाच्या तसा, एन टू जसाच्या तसा, फक्त एल वन आणि इकडे एल टू साठी हा फॉर्म्युला यूज करा. हा फॉर ए पाईप क्लोज्ड ऍट वन एंड साठी करेक्ट लेंथचा फॉर्म्युला स्मॉल एल प्लस ई असा आहे. इथं डबल ई होता ओपन एंड साठी, लक्षात ठेवा, बोथ एंड्सला ओपन ऍट बोथ एंड्सला डबल ई. तर का, कारण दोघं साईडला तो एंड करेक्शन आहे, ई प्लस वरच्या ई प्लस खालच्या ई डबल ई होतो. इथं मात्र वन साईड पॅक आहे, पाईप क्लोज्ड फॉर अ पाईप क्लोज्ड ऍट वन एंड साठी, म्हणून इथं सिंगल ई येणार, स्मॉल ई प्लस सिंगल स्मॉल स्मॉल एल प्लस स्मॉल ई, दॅट गिव्ज यू करेक्ट लेंथ कॅपिटल एल. ओके, आता ही व्हॅल्यू एल वन ची पुटअप केली, एल वन मग फर्स्ट आहे वन म्हणून एल वन प्लस ई, तसं इथं सेकंड आहे म्हणून एल टू प्लस ई. आता याने याला याला मल्टिप्लाय करा, एन वन एल वन एन वन ई इज इक्वल टू एन टू एल टू प्लस एन टू इंटू ई. आता काय करायचं, ह्याला इकडे आणा याला तिकडे घ्या. मग हा एन वन एन एल वन जसाच्या तसा हा इकडे आणला हा टर्म, तर मायनस एन टू एल टू हा इकडचा इकडेच एन टू ई, फक्त हा
तिकडे पाठवला तर मायनस एन वन ई, मग समजलं एन वन एल वन मायनस एन टू एल टू, हा एन वन एल वन मायनस एन टू एल टू इज इक्वल टू एन टू ई मायनस एन वन ई. ओके, आता इथं ई कॉमन घेऊ शकतो, मग शिल्लक ब्रॅकेटमध्ये काय राहिलं, एन टू मायनस एन वन. ओके, आणि हे जसंच्या तसं ऍज इट इज. आता काय करायचं, ई ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे ना, मग हा ब्रॅकेट ह्या साईडला याला काय होईल, डिवाइड होईल, मग ह्याला डिवाइड हा ब्रॅकेट एन टू मायनस एन वन इज द ई. ई ची व्हॅल्यू अशी तयार झाली किंवा फॉर्म्युला बनला. आता याला मागच्या सारखंच मायनस साईनने जर इथं मल्टिप्लाय केलं खाली वर दोघं ठिकाणी, तर हे मायनस होईल पण हे प्लस होईल. जे प्लस वाला आहे ते आधी लिहा एन टू एल टू, आणि जे मायनस होईल ते नंतर लिहा मायनस एन वन एल वन. तसंच इथं मायनस साईनने मल्टिप्लाय केलं तर मायनस एन टू प्लस एन वन म्हणजे एन वन मायनस एन टू. तर ह्यालाच ऑर हा फॉर्म्युला आहे इक्वेशन नंबर टू. दीज आर द फॉर्म्युलेस. हा दुसरा काही म्हणजे ह्याच्यावरून तो एनी टाइम तयार करता येईल. फक्त एक लक्षात ठेवा, दुसरा ऑटोमॅटिक तुम्ही तयार करू शकता मायनस साईनने मल्टिप्लाय करून ऍट न्यूमरेटर अँड ऍट डिनोमिनेटर ऑल्सो. आता एंड करेक्शन अशा प्रकारे ठरवतात. हे दोघं फॉर्म्युले युजफुल आहेत प्रॉब्लेम सॉल्विंगसाठी, लक्षात ठेवणे गरजेचे आहे. आता टॉपिक नंबर 14 बघा, लॉज ऑफ व्हायब्रेटिंग स्ट्रिंग. स्ट्रिंग आपण कुठं पाहिली, प्रॅक्टिकलमध्ये सोनोमीटर मध्ये मुव्हेबल ब्रिजेसच्या बिटवीन दोन टू द लेंथ ऑफ वायर बिटवीन टू मुव्हेबल ब्रिजेस दॅट इज कॉल्ड व्हायब्रेटिंग लेंथ. मुव्हेबल ब्रिजेसमधली जी लेंथ होती ती होती व्हायब्रेटिंग स्ट्रिंग किंवा व्हायब्रेटिंग लेंथ. मग त्या व्हायब्रेटिंग स्ट्रिंगचे लॉज आहेत, किती लॉज आहेत, फाईव्ह लॉज आहेत. बघा व्हेरी सिम्पल आहेत. आता बघा 5 मिनिटात आपल्याला हे सगळे कसे लर्न करता येतील, फटक्यात लक्षात कसं ठेवता येईल, तर त्याची एक ट्रिक सांगणार मी, इथं लक्ष द्या. तर लॉज ऑफ व्हायब्रेटिंग स्ट्रिंग 5 लॉज आहेत आणि 3-3 मार्क्सला ते येऊ शकतात. 1 लॉसाठी 1 मार्क असू शकतो किंवा 4-5 मार्क्सचा हा क्वेश्चन येऊ शकतो. व्हेरी सिम्पल. आता बघा, द फंडामेंटल फ्रिक्वेन्सी ऑफ ए व्हायब्रेटिंग स्ट्रिंग इज, ही फंडामेंटल फ्रिक्वेन्सी होती पण कोणाची होती, हवेच्या कॉलमची होती, पाईपची, पाईपच्या आतमधल्या हवेच्या कॉलमची फ्रिक्वेन्सी होती. पण आता स्ट्रिंग म्हणजे ती तार किंवा धागा, त्याची फ्रिक्वेन्सी ही एन इज इक्वल टू 1/2L अंडर रूट ऑफ टी अपॉन एम. हा फॉर्म्युला सुद्धा आपण बघितलेला आहे. या पाईपच्या नंतर जो टॉपिक घेतला आपण व्हायब्रेटिंग स्ट्रिंग, तर व्हायब्रेशन्स ऑफ ए स्ट्रिंग याच्यामध्ये मोड्स ऑफ व्हायब्रेशन्स ऑफ ए स्ट्रिंग याच्यामध्ये फंडामेंटल फ्रिक्वेन्सी फाइंड आउट केली आहे त्या स्ट्रिंगची. तर द फंडामेंटल फ्रिक्वेन्सी ऑफ व्हायब्रेटिंग स्ट्रिंग इज, पहिलाच मोड होता बघा व्हायब्रेटिंग स्ट्रिंगचे, 3 मोड पाहिले ना, त्याच्यातला पहिला मोड म्हणजे फंडामेंटल. त्याच्यामध्ये हा फॉर्म्युला तयार झालेला बघा, एन इज इक्वल टू 1/2L अंडर रूट ऑफ टी बाय एम, लेट इट बी इक्वेशन नंबर 1. आता या ठिकाणी एन चं रिलेशन एल, एन चं रिलेशन टी, एन चं रिलेशन एम, ह्या 3 गोष्टींवर हा एन डिपेंड करतो, बरोबर डिपेंड असतो. मग आता एल म्हणजे काय, लेंथ ऑफ व्हायब्रेटिंग स्ट्रिंग. कोणती लेंथ, दोन मुव्हेबल ब्रिजेस मधली जी स्ट्रिंग आहे तिची लेंथ, हा की जी आपण व्हायब्रेटिंग लेंथ मेजर करतो, हा 25 किंवा 30 बिटवीन येते. तर एल इज द लेंथ ऑफ द व्हायब्रेटिंग स्ट्रिंग, टी इज द टेन्शन अप्लाइड टू द स्ट्रिंग. आपण काहीतरी वजन लावलेले होते, 1/2 किलोच्या स्टेप्ड स्लॉटेड वेट्स होते मोठे, तर ते टेन्शन. आणि स्मॉल एम म्हणजे काय, तर स्मॉल एम ती जी तार आहे तिची लिनियर डेन्सिटी म्हणजे एम आहे, किंवा लिनियर डेन्सिटीला आपण मास पर युनिट लेंथ असे म्हणतो. मास पर युनिट लेंथ म्हणजे युनिट ती स्ट्रिंग 1 मीटरची आहे किंवा मोर दॅन आहे, पण 1 सेंटीमीटरचं मास किती, म्हणजे टोटल मास ऑफ द स्ट्रिंग अपॉन टोटल लेंथ ऑफ द स्ट्रिंग जर आपण डिवाइड केलं, टोटल मास ऑफ द स्ट्रिंगला टोटल
लेंथ ऑफ द स्ट्रिंग ने डिवाइड केलं तर तुम्हाला मास पर युनिट लेंथ म्हणजे 1 सेंटीमीटरचं मास किती ते मिळतं, त्यालाच लिनियर डेन्सिटी असं म्हणतात. आता बघा एक एक आपण हे लॉ बघणार. समजलं? मग एल म्हणजे फ्रिक्वेन्सी ऑफ द स्ट्रिंग, एल म्हणजे लेंथ ऑफ द व्हायब्रेटिंग स्ट्रिंग, कॅपिटल टी म्हणजे टेन्शन अप्लाइड टू द स्ट्रिंग आणि स्मॉल एम म्हणजे मास पर युनिट लेंथ ऑफ द स्ट्रिंग ऑर लिनियर डेन्सिटी ऑफ द स्ट्रिंग. तर बघा पहिला लॉ ऑफ लेंथ म्हणजे फ्रिक्वेन्सी आणि लेंथ यांचं नातं जेव्हा आपण चेक करत असतो, व्हेरीफाय करत असतो, त्यावेळेला शिल्लक असलेले कॉन्स्टंट असतात. म्हणजे जेव्हा तुम्ही एन आणि एलचं रिलेशन सांगणार त्यावेळेला टी आणि एम हे कॉन्स्टंट राहतील. जेव्हा तुम्ही एन आणि टीचं रिलेशन सांगणार तेव्हा एल आणि एम हे कॉन्स्टंट राहतील. जेव्हा तुम्ही एन आणि एमचं रिलेशन सांगणार तेव्हा एल आणि टी कॉन्स्टंट राहतील. असे 3 लॉज आहेत आणि जे दुसरे 2 आहेत ते पण बघू आपण. तर आता एन आणि एलचं रिलेशन काय आहे? तर एन म्हणजे फंडामेंटल फ्रिक्वेन्सी ऑफ द व्हायब्रेटिंग स्ट्रिंग इज इनव्हर्सली प्रपोर्शनल टू द लेंथ ऑफ द व्हायब्रेटिंग स्ट्रिंग. इफ टेन्शन अँड मास पर युनिट लेंथ आर केप्ट कॉन्स्टंट. बघा हा लॉ काय आहे, लॉ ऑफ लेंथ. बघा एन आणि एलचं नातं कसं आहे, एन आणि एलचं नातं रेसिप्रोकल आहे आणि टी आणि एम हे 2 उरलेले शिल्लक टी एम काय आहेत, कॉन्स्टंट आहेत. आता बघा हा लॉ, ह्याच्यामधूनच आपल्याला 3 लॉ बनवायचे. एकदा एन एलचं रिलेशन सांगायचं म्हणजे तो असेल लॉ ऑफ लेंथ, दुसऱ्यांदा एन आणि टीचं रिलेशन सांगायचं हा तो असेल लॉ ऑफ टेन्शन, मग तिसरं एन आणि स्मॉल एम चं रिलेशन सांगायचं त्याला म्हणतात लॉ ऑफ लिनियर डेन्सिटी. ओके, मग या तिघांचं रिलेशन 1 बाय 1 विथ फंडामेंटल फ्रिक्वेन्सी सोबत ते बघायचं आहे. पहिला लॉ ऑफ लेंथ काय आहे बघा, हा पहिला लॉ आहे. हा एन काय आहे, फंडामेंटल फ्रिक्वेन्सी ऑफ व्हायब्रेटिंग स्ट्रिंग इज इनव्हर्सली प्रपोर्शनल टू द लेंथ ऑफ द व्हायब्रेटिंग स्ट्रिंग इफ टी अँड एम आर कॉन्स्टंट. हे लक्षात ठेवलं, याच्यावरूनच हे बनवलं आहे. हा 2 तर फिक्स आहे, नंबर आहे, बरोबर. मग एन आणि एल चेंज होतो पहिल्या लॉ मध्ये. हा पहिलं प्रॅक्टिकल सोनोमीटर फर्स्ट मध्ये एन आणि एल बदलावे लागतात, पण टेन्शन म्हणजे वजन लावलेलं आणि तार जी फिक्स केली प्रत्येक रिडिंगसाठी ती स्ट्रिंग एकच असणार आहे, टी आणि एम बदलत नाही. फर्स्ट लॉ आपण सोनोमीटरचं फर्स्ट प्रॅक्टिकल पाहिलेलं आहे लॉ ऑफ लेंथ साठी. तर बघा लॉ ऑफ लेंथ, द फंडामेंटल फ्रिक्वेन्सी ऑफ, हा हे बघा याच्यावर लक्ष ठेवा, याच्यावरून हे बनवता येईल. हे काय आहे, द फंडामेंटल फ्रिक्वेन्सी ऑफ व्हायब्रेटिंग स्ट्रिंग एन इज इनव्हर्सली प्रपोर्शनल टू द लेंथ ऑफ व्हायब्रेटिंग स्ट्रिंग. कोणाला, लेंथ ऑफ व्हायब्रेटिंग स्ट्रिंग. पण केव्हा हे याला इनव्हर्सली प्रपोर्शनल राहील, हा फ्रिक्वेन्सी लेंथ व्हायब्रेटिंग लेंथला केव्हा इनव्हर्सली प्रपोर्शनल राहील, इफ टेन्शन म्हणजे जे लावलेलं स्लॉटेड वजन आहे ते बदलवले नाहीत म्हणजे कॉन्स्टंट. तर इफ टेन्शन अँड मास पर युनिट लेंथ आर कॉन्स्टंट. आता टेन्शन आणि टी आणि एम कॉन्स्टंट आहेत म्हणजे लावलेलं वजन जे आहे ते फिक्स आहे, ते बदलवलं नाही. आणि एम म्हणजे वायर पण बदलवली नाही, 5-4-5 रिडिंग जे आपण घेतले आपण तर त्याच्यासाठी एकच वायरने 5-6 रिडिंग घेतल्या आणि टेन्शन पण बदलवलं नाही. फक्त काय बदलवलं, फ्रिक्वेन्सी ऑफ द फॉर्क. 5 फॉर्क वापरले होते 5 रिडिंगसाठी आणि लेंथ पण डिफरंट आल्या प्रत्येक ट्यूनिंग फॉर्क्सची, पण एन एल मात्र कॉन्स्टंट राहतो. याचा अर्थ काय होतो, एन इज इनव्हर्सली प्रपोर्शनल टू एल म्हणजे एन इज सॉरी एन एल धिस प्रॉडक्ट इज इक्वल टू कॉन्स्टंट. याला इकडे आणलं आणि इक्वॅलिटी केलं तर तिकडे कॉन्स्टंट असेल. ओके, तर हा फर्स्ट लॉ आहे, समजलं? मग द फंडामेंटल फ्रिक्वेन्सी ऑफ व्हायब्रेटिंग स्ट्रिंग इज इनव्हर्सली प्रपोर्शनल टू द लेंथ ऑफ व्हायब्रेटिंग स्ट्रिंग. पण केव्हा, इफ टेन्शन अँड मास पर युनिट लेंथ आर कॉन्स्टंट, केप्ट कॉन्स्टंट.
म्हणजे याचाच अर्थ इन्व्हर्स रिलेशन म्हणजे ह्यांचा प्रॉडक्ट हा कॉन्स्टंट असतो. NL कॉन्स्टंट आला होता. आता बघा लॉ ऑफ टेन्शन. लॉ ऑफ टेन्शन मध्ये एन आणि टीचं रिलेशन सांगायचे. एन इज डायरेक्टली प्रोपोर्शनल, हा वरती म्हणजे डायरेक्टली, हा फंडामेंटल फ्रिक्वेन्सी हा एन. बघा लक्ष द्या, एन आणि टीचं नातं कसं आहे, डायरेक्ट आहे. तर एन इज डायरेक्टली प्रोपोर्शनल, एन म्हणजे फंडामेंटल फ्रिक्वेन्सी ऑफ व्हायब्रेटिंग स्ट्रिंग इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द स्क्वेअर रूट ऑफ टी. हा स्क्वेअर रूट ऑफ टी आहे. याचं स्क्वेअर रूट टी आणि स्क्वेअर रूट एम सेपरेशन केलं, असं हा पण वेगळा केला, तो पण वेगळा केला. तर द फंडामेंटल फ्रिक्वेन्सी ऑफ द व्हायब्रेटिंग स्ट्रिंग इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द स्क्वेअर ऑफ स्क्वेअर रूट ऑफ टेन्शन अप्लाइड टू द स्ट्रिंग व्हेन एल अँड एम आर कॉन्स्टंट. बघा तुम्ही याचं नातं सांगत असताना एन आणि टीचं रिलेशन सांगितलं, त्यावेळेला एल आणि एम हे उरलेले शिल्लक असलेले क्वांटिटीज हे कॉन्स्टंट असतात. मग याला शब्दामध्ये सांगायचे फक्त, हे मॅथमॅटिकल आहे, याला वर्डिंगमध्ये वर्ड्समध्ये कसं बोलतात बघा. दी फंडामेंटल फ्रिक्वेन्सी कोणाची, ऑफ व्हायब्रेशन्स ऑफ ए स्ट्रिंग, किंवा फंडामेंटल फ्रिक्वेन्सी ऑफ व्हायब्रेटिंग स्ट्रिंग इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू द, कोणाला, टू द स्क्वेअर रूट ऑफ टेन्शन. स्क्वेअर रूट ऑफ टेन्शन इफ, पण केव्हा, लेंथ, इफ लेंथ अँड मास पर युनिट लेंथ ऑफ द वायर किंवा ऑफ द स्ट्रिंग, म्हणजे लेंथ अँड मास पर युनिट लेंथ आर कॉन्स्टंट. मग याच फॉर्म्युल्याला थोडं सिम्प्लिफाय केलं, जसं इथं एन एल कॉन्स्टंट असेल तसं इथं एन अपॉन रूट टी, हा एन बाय रूट टी हा रेशो फिक्स येणार. हा चार पाच रीडिंग जे आपण घेणार त्यांचा हा रेशो जर काढून पाहिला तो फिक्स येणार, आणि एल एम हे कॉन्स्टंट आहेत. ओके समजलं. मग दुसरा लॉ पण सिम्पल आहे. आता तिसरं नातं कोणतं राहिलं बघा. एलचं पण झालं रिलेशन, यांचं एलशी रिलेशन झालं, यांचं टीशी रिलेशन झालं लॉ ऑफ टेन्शन, आणि यांचं आता एमशी काय नातं आहे, इनवर्स आहे, फक्त हा स्क्वेअर रूट आहे बस. मग बघा एन म्हणजे फंडामेंटल फ्रिक्वेन्सी ऑफ द व्हायब्रेटिंग स्ट्रिंग इज इनव्हर्सली प्रपोर्शनल टू द स्क्वेअर रूट ऑफ मास पर युनिट लेंथ ऑफ द स्ट्रिंग. आता बघा ह्याचं हे मॅथमॅटिकल स्टेटमेंट आहे, याला वर्ड्स मध्ये कसं चेंज करायचं बघा. द फंडामेंटल एन म्हणजे काय, द फंडामेंटल फ्रिक्वेन्सी ऑफ व्हायब्रेशन ऑफ स्ट्रिंग इज हा इनव्हर्सली प्रपोर्शनल टू द, कोणाला, टू द स्क्वेअर रूट ऑफ मास पर युनिट लेंथ. हा एम म्हणजे फक्त मास नाही, हा मास पर युनिट लेंथ आहे, किंवा लिनियर डेन्सिटी म्हणतात त्याला. तर द फंडामेंटल फ्रिक्वेन्सी ऑफ व्हायब्रेशन ऑफ स्ट्रिंग इज इनव्हर्सली प्रपोर्शनल टू द स्क्वेअर रूट ऑफ मास पर युनिट लेंथ. पण केव्हा हे याला इनव्हर्सली प्रपोर्शनल राहील फ्रिक्वेन्सी आणि मास पर युनिट लेंथ, इफ जर का उरलेल्या गोष्टी कोणत्या, एल आणि टी, इफ टेन्शन अँड लेंथ ऑफ द स्ट्रिंग आर कॉन्स्टंट, इफ टी अँड एल आर कॉन्स्टंट. आता इथं ह्या फॉर्म्युल्याला चेंज कसं करता येईल, हा रूट एम याला मल्टीप्लाइड होईल, एन इंटू रूट एम इज इक्वल टू कॉन्स्टंट येईल, म्हणजे हा प्रॉडक्ट कॉन्स्टंट येईल. हे वेगळं प्रॅक्टिकल आहे, हे वेगळं प्रॅक्टिकल आहे, हे वेगळं आहे, याच्यातले आपण दोन प्रॅक्टिकल बघून टाकलेले आहेत. इथं आपण टी बाय एल स्क्वेअर असं काहीतरी कॉन्स्टंट शो केलेले सेकंड लॉ ऑफ टेन्शन मध्ये प्रॅक्टिकल मध्ये, हे दोन प्रॅक्टिकल झाले. तिसरं पण आहे पण प्रॅक्टिकल सिलॅबसला प्रॅक्टिकलसाठी नाही, थेअरीमध्ये आहे. ओके आता हे समजलं की नाही मग इतकं. द फंडामेंटल फ्रिक्वेन्सी ऑफ व्हायब्रेटिंग स्ट्रिंग इज इनव्हर्सली प्रपोर्शनल टू द स्क्वेअर रूट ऑफ एम, हा स्क्वेअर रूट ऑफ मास पर युनिट लेंथ, व्हेन ऑर इफ टेन्शन अँड लेंथ ऑफ द स्ट्रिंग आर केप्ट कॉन्स्टंट. टेन्शन अप्लाइड टू द स्ट्रिंग अँड लेंथ ऑफ द स्ट्रिंग आर केप्ट कॉन्स्टंट. ओके आणि हा एम रूट एम इकडे मल्टीप्लाय केला, एन रूट एम, तर तिकडे काय शिल्लक राहील, इक्वल टू कॉन्स्टंट राहील. ओके आता थोडासा अजून याला मॉडिफिक वेगळा फॉर्म्युला याच्यावर काय असू शकतो बघा. इफ स्मॉल आर इज द रेडियस अँड रो इज द डेन्सिटी ऑफ द स्ट्रिंग. समजा स्ट्रिंग आहे,
तर ती जी स्ट्रिंग आहे तिची रेडियस सपोज स्मॉल आर इतकी आहे, स्मॉल आर इज द रेडियस जी स्ट्रिंग वापरतो ना आपण हा मूवेबल ब्रिजेस वरून ती जाते तार, तर तिची रेडियस आर आहे आणि त्या वायरची स्ट्रिंगची डेन्सिटी किती आहे रो असं मानून घ्या. लिनियर डेन्सिटी कशी फाइंड आउट करतात, टोटल मास ऑफ द स्ट्रिंग अपॉन टोटल लेंथ ऑफ द स्ट्रिंग, बरोबर. लिनियर डेन्सिटी कशी फाइंड करतात, मास पर युनिट लेंथ म्हणजेच लिनियर डेन्सिटी, मास पर युनिट लेंथ आपण पाहिलं होतं अगोदर, मास पर युनिट लेंथ इज कॉल्ड लिनियर डेन्सिटी. मग लिनियर डेन्सिटी इज इक्वल टू मास अपॉन लेंथ. आता मास आणि लेंथ काय केलं बघा, हा मास जिथल्या तिथं लेंथ थोडा वेगळा केला आणि तो व्हॉल्यूम जबरदस्ती ऍडजस्ट केला. हा व्हॉल्यूम, आता व्हॉल्यूम का ऍडजस्ट केला, तर त्याला कारण असं आहे मास अपॉन व्हॉल्यूम काय असते, डेन्सिटी असते रो, आणि व्हॉल्यूम अपॉन लेंथ काय असते, तर बघा व्हॉल्यूम मास अपॉन व्हॉल्यूम ही डेन्सिटी असते वायरची डेन्सिटी, आणि लिनियर डेन्सिटी ही एम, आणि रोची डेन्सिटी, हा दोन प्रकारची डेन्सिटी, लिनियर डेन्सिटी ही स्मॉल एम ने डिनोट करतात आणि ही व्हॉल्यूम डेन्सिटी किंवा मास अपॉन व्हॉल्यूम ची जी डेन्सिटी आहे ही पण डेन्सिटीच आहे, फक्त ही मास पर युनिट लेंथची डेन्सिटी आहे आणि ही वायरची डेन्सिटी आहे. आता या व्हॉल्यूमला ऍडजस्ट केला आपण, मल्टीप्लाय पण केलं आणि डिवाइड पण केलं सेम नंबरने, आता त्याच्यापैकी मास अपॉन व्हॉल्यूम काय असतो, डेन्सिटी असतो रो, याची व्हॅल्यू ही. आता याची व्हॅल्यू व्हॉल्यूम, वायरचं व्हॉल्यूम कसं काढतात, ही वायर आहे तिचं एरी रेडियस आर असेल तर एरिया ऑफ क्रॉस सेक्शन किती असेल, पायर स्क्वेअर, आणि लेंथ एच म्हणजे पायर स्क्वेअर एच असं आपण शिकलेलो असतो, पाय आर स्क्वेअर एच इज द व्हॉल्यूम ऑफ दॅट वायर, पायर स्क्वेअर एच हा फॉर्म्युला व्हॉल्यूम ऑफ सिलेंडर, हे सिलेंड्रिकल शेप आहे वायरचा. हा पण इथं एचच्या जागेवर आपल्याला काय घ्यायचं आहे, एल घ्यायचं आहे लेंथ ऑफ द स्ट्रिंग. हा ते सिलेंडर राहिलं तर त्याला हाईट घेतो आपण, इथं त्याच्या जागेवर काय घ्यायचं आहे, एल लेंथ ऑफ द स्ट्रिंग घ्यायचं आहे. मग व्हॉल्यूम ऑफ द स्ट्रिंग किती येईल, व्हायब्रेटिंग स्ट्रिंग फक्त मूवेबल ब्रिजेसच्या मधली, तर ते पायर स्क्वेअर एल एवढं येईल हे व्हॉल्यूम ऑफ द स्ट्रिंग अपॉन लेंथ ऑफ द स्ट्रिंग एल. मग समजलं हे कसं आलं, आणि अपॉन एल म्हणजे लेंथ ऑफ द स्ट्रिंग, समजलं हे. आता याच्यामध्ये काय कॅन्सल होईल, एल एल गेट्स कॅन्सल्ड, मग काय राहिलं बघा, पाय रो पाय आर स्क्वेअर, हा एम इज इक्वल टू रो पाय आर स्क्वेअर, बरोबर, मास पर युनिट लेंथ रो पाय आर स्क्वेअर असेल. आता ऍज म्हणजे असं शिकलो आहे आपण काय, की एन इज इनव्हर्सली प्रपोर्शनल टू स्क्वेअर रूट ऑफ एम, बरोबर. मग ह्या एमची व्हॅल्यू आपण ही तयार केली रो पाय आर स्क्वेअर, ती इथं पुट अप करा, म्हणजे एन इज इनव्हर्सली प्रपोर्शनल टू अंडर रूट ऑफ एमची व्हॅल्यू पुट अप केली रो पाय आर स्क्वेअर, म्हणजे एन च रिलेशन डेन्सिटी ऑफ द वायर आणि रेडियस ऑफ वायरला आपण इनव्हर्सली आहे, म्हणजे डेन्सिटी जास्त जड वायर असेल तर फ्रिक्वेन्सी कमी कमी व्हायब्रेशन्स होतील, आणि जर वायर डेन्सिटी कमी असेल तर फ्रिक्वेन्सी जास्त असेल, म्हणजे जितकी बारीक तार तितकी डेन्सिटी कमी तर फ्रिक्वेन्सी ऑफ व्हायब्रेशन जास्त, आणि रेडियस पण कमी तितकी फ्रिक्वेन्सी जास्त, म्हणजे बारीक वायर जर घेतली तर फ्रिक्वेन्सी वाढते आणि जाड वायर घेतली अवजड घेतली डेन्सिटी जास्तवाली तर फ्रिक्वेन्सी कमी येते व्हायब्रेशनची तिची. आणि किंवा इफ टी अँड एल आर, टी अँड एल आर कॉन्स्टंट, टेन्शन अप्लाइड टू द स्ट्रिंग आणि लेंथ ऑफ द स्ट्रिंग आर केप्ट कॉन्स्टंट, तेव्हा हे शक्य आहे, हे लक्षात ठेवा, एक्स्ट्रा पॉइंट आहे सीईटी JEE नीट वगैरे एक्झामसाठी, हे रिलेशन चा यूज करून तुम्ही प्रॉब्लेम सॉल्व करू शकता. आता लॉ ऑफ रेडियस बघा, याच्यावरून रेडियस आणि फ्रिक्वेन्सीचे काय नाते बघा, हां एन आणि आरचं नातं, द फंडामेंटल फ्रिक्वेन्सी इज हां इनव्हर्सली प्रपोर्शनल टू रेडियस ऑफ स्ट्रिंग,
स्क्वेअर ऑफ रेडियस ऑफ स्ट्रिंग इफ काय कॉन्स्टंट ठेवले रो टी आणि एल तर होतेच यांचं नातं बघताना मग इथं रो पण कॉन्स्टंट ठेवायचं आहे रो कॉन्स्टंट पाय तर फिक्स नंबर आहे हां तो कॉन्स्टंटच आहे ऑलरेडी तर रो कॉन्स्टंट ठेवला तर एन आणि आरचं नातं काय आहे एन म्हणजे द फंडामेंटल फ्रिक्वेन्सी इज इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू द रेडियस ऑफ द स्ट्रिंग इफ रो अँड टी एल टी एल आर कॉन्स्टंट मग यांचं नातं कसं आहे एन इज इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू आर बरोबर इफ कोण कॉन्स्टंट रो एल टी आर कॉन्स्टंट याचा अर्थ हा आर इकडे मल्टीप्लाय केला तर एन आर इज इक्वल टू कॉन्स्टंट असं आपल्याला मिळवता येईल दिस इज लॉ ऑफ रेडियस लॉ ऑफ रेडियस म्हणजे फंडामेंटल फ्रिक्वेन्सी इज इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू द रेडियस ऑफ द स्ट्रिंग इफ रो एल टी आर कॉन्स्टंट आणि ह्याच्यावरून एन आर हा आर मल्टीप्लाय करायचा एन आर इज इक्वल टू तिकडे काय शिल्लक राहील मग कॉन्स्टंट आता लॉ ऑफ डेन्सिटी बघूया आपण आता आरचं एनशी नातं समजलं आता एन आणि रोचं नातं बघूया तेव्हा आर मात्र फिक्स ठेवूया आता लॉ ऑफ डेन्सिटी काय आहे फंडामेंटल फ्रिक्वेन्सी द फंडामेंटल फ्रिक्वेन्सी इज इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू द स्क्वेअर रूट ऑफ डेन्सिटी स्क्वेअर रूट ऑफ डेन्सिटी ऑफ व्हायब्रेटिंग स्ट्रिंग इफ काय कॉन्स्टंट ठेवलो आर टी एल आर टी एल आर कॉन्स्टंट हे मागे पुढे लिहिले काही फरक पडत नाही आता एन आणि रोचं रिलेशन इन्व्हर्स आहे बघा एन इज इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू स्क्वेअर रूट ऑफ डेन्सिटी ऑफ द वायर मग ह्या एनला ह्या रोने मल्टीप्लाय केलं तर तिकडे काय शिल्लक राहील कॉन्स्टंट किंवा एल टी आर आर व्हेन केप्ट कॉन्स्टंट सो दिस इज व्हॉट इज अबाउट लॉज ऑफ व्हायब्रेटिंग स्ट्रिंग अँड विल स्टॉप नाऊ